संजय पोवार साहेब जे कोल्हापूरचे जे बोलतात वाघ, ते आज आपल्या समोर उभे आहे. कसं वाटतं आज? खूप सुंदर. दीपोसची जेव्हा जी एंट्री झाली आणि त्याच्यानंतर एंट्री झाल्यानंतर एंट्रीमध्ये तुम्हाला कसं काय जाणवलं की आज आपण कुठे आलोय, काय आलोय, तुमची कशी रूपरेषा होती बिग बॉसच्या जाण्याच्या आतमध्ये? बिग बॉसमध्ये आत गेल्यानंतर रूपरेषा काय अशी विशेष वेगळी नव्हती. कारण गेल्यानंतर आम्ही शॉपिंग करतो, म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटी आत बघितल्यानंतर आपल्यासारख्या साध्या माणसाला त्या गोष्टी बरोबर म्हणजे नवीनच होत्या. बरोबर त्या गोष्टी हाताळत कसं बसा आपण स्वतःला सावरत एक पहिला आठवडा गेला आमचा वादविवाद करत इकडं तिकडं आणि प्रत्येकांना समजण्यामध्ये 2 आठवडे गेले होते. बरोबर. पण धनंजय सर, तुम्ही एक रील मास्टर आहात असं तुम्ही नाव तुमचं गाजलेलं कोल्हापूरमध्ये, आणि हा बिग बॉसचा जो टॉपिक आहे तो वेगळा टॉपिक आहे. हा टॉपिक वेगळा आणि तो टॉपिक वेगळा आहे. तुम्ही याला कसं काय बिग बॉस मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं, कसं तुम्ही मेंटॅलिटी तुम्ही कशी ठेवली स्थिर, आणि एवढे मोठे मोठे सदस्य आहेत, तुम्ही कसे वागणे बिगणे, तर ते काय तुम्ही प्रिपेरेशन केलं होतं काही डायरेक्ट तुमचं कसं होतं त्यावेळी? जेव्हा इंटरव्ह्यू झाले होते आमचे तेव्हा आम्हाला हे सांगितलं गेलं होतं की हा खेळच असा आहे की तुम्ही जे आहात ते दिसा, जे आहात ते राहा, जे जेन्युइन आहे ते लोकांना आवडत असत. बरोबर. सो आम्ही तोच प्रयत्न केला की मी जसा आहे तसा दिसेल. आणि एक राग जर सोडला, पेशन्स जर सोडले, तर बाकी सगळ्या गोष्टी माझ्या जशा तशा होत्या. फक्त रागावर कंट्रोल करायचं काम मी केलं होतं आणि ती गोष्ट त्या घरात शिकायला मिळाली. जेव्हा बिग बॉस मध्ये तुमचे 2 ग्रुप पडले, ए आणि बी, ते बी ए आणि बी मध्ये पडले, तुम्ही बी मध्ये होते, तुमच्यामध्ये वर्षा एस म्हणजे मोठे मध्ये तुमच्यामध्ये सिनियर तुमच्यामध्ये होते. पण जेव्हा इकडे एका साईडला ए ग्रुपमध्ये तुम्हाला लिपकी पकडा किंवा जानवी मॅडम पकडा किंवा बाकी, तेव्हा तुमचा सामना करताना तुम्हाला कुठे तडजोड करायला लागली आणि कुठे तुम्हाला स्थिर राहावं लागलं आणि कुठे तुम्हाला स्ट्रॉंग व्हायला लागलं, हे करायला लागलं, म्हणजे की इथे आपलं उत्तर द्यावं लागणार? पूर्ण अपोजिट विचारांचे 2 ग्रुप होते, त्यामुळे कुठं आम्हाला तडजोड नाही करावी लागली. तडजोड आमच्या ग्रुपमध्ये डिस्कशनच्या वेळी वैचारिक तडजोड आम्हाला करावी लागली, कारण माझे थोडेसे निर्णय हार्ड होते, हार्श होते, माझे थोडेसे निर्णय हार्श होते, हार्ड होते, आणि बाकीच्यांचे थोडे सॉफ्ट असायचे, पण सॉफ्ट घेऊन ते ऐकण्यासारखे नव्हते, त्यामुळे ते थोडं होतं. मग कधी माझं, कधी त्यांचं, कधी माझं, कधी त्यांचं, असं करत करत आम्ही ए टीमला फाईट देऊन आज त्यांना बाहेर काढलं आहे आणि ट्रॉफी बी आमच्या बी टीम मध्ये आल्या. हा ते तर आहे, पण असं बघायला गेलो तर ए ग्रुप मध्ये जसं तो पडला गेला त्याच्यामध्ये निकी आणि जानवी मॅडम एकदम स्ट्रॉंगेस्ट आहे, म्हणजे त्यांनी पहिला आठवडा पण गाजवला, दुसरा आठवडा पण त्यांनी गाजवला, पण तुम्ही स्थिरची शांततेच्या जर तुम्ही एक असं एक हे ठेवलं होतं, मर्यादा ठेवली, एक मर्यादा ठेवली होती. तेव्हा भाऊनी पण तुम्हाला बोलले की तुम्ही पिकनिकला आल्यासारखे करतायत, मग त्याच्यानंतर जसं तुमचा तो दिवस वाढत गेले व तुमचा खेळ जरा वेगळा असतील, मग तेव्हा तुम्ही काय एकदम स्ट्रॅटेजी नवीन यूज तयार करायला लागलेत का? सगळ्यांना समजून घेऊनच आम्ही जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि स्ट्रॅटेजी काय चेंज नव्हते. खेळ 14 आठवड्यांचा होता. बरोबर. त्यांनी गडबड केली, पहिल्याच आठवड्यामध्ये धुडका, दुसऱ्या आठवड्यामध्ये धुडका, गडबड त्यांच्याकडून झाली. खूप वेगळं असं म्हणतायत की ते आम्ही वेगळ्या पद्धतीने, त्यावेळी महाराष्ट्राची जी पब्लिक होती ते पण बघत होते की हे बीवाले काय गपचूपच बसलेत, काय करतच नाही. तेव्हा तर भाऊ बोलले, भाऊ आम्ही शांत होतो कारण आम्हाला ते समजून घ्यायला वेळ लागला ना, तेवढा बरोबर घ्यायला वेळ लागला. पण जेव्हा शांततेची भूमिका घेतली, जेव्हा आम्ही समजून घेतलं आणि त्यांच्यावरती हल्ले करायला चालू झाले, त्यावेळी सगळ्यात पहिला बी टीम नाही हल्ली, ए टीम हल्ली सगळी. बरोबर. ती कधी कधी 2 पाऊल मागं येणं म्हणजे असं पिकनिक करायला चालू आहे किंवा ह्या गोष्टी नव्हत्या. पिकनिक होत होती आमची, थोडा टाइमपास व्हायचा, गप्पा गोष्टी व्हायच्या, गाणे हे सगळ्या गोष्टी, चर्चा, बाहेरचे किस्से सगळे व्हायचे, जे आम्हाला माहीत नव्हतं की या शो मध्ये ते दाखवलं जात नाही. बरोबर. आम्ही म्हणायचो की आपण मनोरंजन करतो. आमच्यातलं कोणीही असं नॉलेजवाला किंवा हे काय शो आहे, काय दाखवतात, काय दाखवत नाहीत, हे माहीत नव्हतं आम्हाला. गाणी कॉपीराईट असतात, बाहेरचे नाव ब्रँड वगैरे ते घेत नसतात, नाव घेत नाहीत कोणाचं, धार्मिक नाव कोणाचं, म्हणजे ते वादविवाद होतील किंवा हे होईल म्हणून ते दाखवत, अशा पद्धतीचं ते आम्हाला माहित नव्हते. त्यांचे रुल्स माहित नाही. बरोबर. ते चर्चा करायची नाही, हे नियम आहेत तिथले. पण आम्ही आपलं ते माऊली एक होते आमच्यामध्ये पारकरी संपदायची, तर त्यांच्याकडून आम्ही किस्से ऐकायचो, आम्ही त्या गोष्टी मानतो म्हणून आमच्याकडून त्या व्हायच्या. सो पिकनिक हे नाव आम्हाला पडलं कारण ती आमच्या चुका होत्या. त्यातून आम्ही 3 आठवड्यानंतर कधीही आम्हाला पिकनिक वरून आम्हाला बोललं नाही गेलं. पण
पिकनिकचा एक स्पॉट त्या घरामध्ये बिग बॉसच्या इतिहासामध्ये एक मिळालं, एक नवी कॉर्नर मिळाला. मे बी माझी बिग बॉसला तुमच्या माध्यमातून अशी विनंती आहे, भविष्यात सुद्धा त्या सोफा तिथं असावा अशा ठिकाणी. बरोबर आहे, त्याला एक पिकनिक स्पॉट म्हणून तुम्ही नाव द्याव याची इच्छा आहे. तिथे जाऊन बसतील, मे बी भविष्यात होणारे सगळेच बी ग्रुप वाले तिथे बसावेत अशी माझी इच्छा आहे. आता तर एक पाऊल पुढे जाव्या की आता बिग बॉस मध्ये निरनिराळे आपले टास्क झाले, त्या टास्क मध्ये असा कोणता टास्क आहे तो तुमचा अस्मरणीय असणार आणि त्याच्यापासून तुम्हाला एक चांगली शिकवण पण मिळाली असेल, आणि असं काय की हा आजीपासून काहीतरी मला हे जे काहीतरी नाव मिळालं असं कुठला त्रास आहे की जेणेकरून तुम्ही त्याला अस्मरणीय ठेवलाय? तो रेल्वेचा एक टास्क होता. रेल्वेच्या टास्कमध्ये आम्ही जो की अंकिताचा कॅप्टन आम्ही बनवलं होतं ना, त्यात तीन फेऱ्या होत्या. तिन्ही फेऱ्यामध्ये मी तीन वेगवेगळी डोकी लावली होती. बरोबर, जसं की पहिल्यांदा वैभवला अडवणं आणि अंकिताने सीट पकडलं, आणि दुसऱ्यांदा अंकिता त्या रेड डब्यामध्ये बसणार होती, तिला त्या रेड डब्यामधून उचलून मी बी डब्यामध्ये बसवलं जेणेकरून ती सेव्ह झाली परत. आणि तिसऱ्यांदा शीटवरती जंप मारून शीट पकडून परत शीटवरती योग्यताला बसवून ताबा ठेवणं. बरोबर, ह्या तिन्ही गोष्टी मी केल्या होत्या. बरोबर, त्याच्यामुळे अंकिता कॅप्टन झाली. बरोबर, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ती मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, भलेही ह्या गोष्टी कोणी ऍक्सेप्ट करो वा ना करो, त्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आता याच्या अजून एक पुढे जाऊया की असं बघता बघता असे काही हे दिवस गेले, दिवस गेले म्हणजे काय, तर असं काही नाही की जे क्षण आहे तो क्षण मध्ये तुम्ही कुठला असा विसरू शकत नाही की समजा तुमचं भांडणं झालंय आणि तुम्हाला कोणी समजवलंय असं तसं, म्हणजे असं कुठलाही क्षण आहे असे क्षण की तुम्हाला घरची आठवण आली असणार की काय, अरे हे काय झालं माझ्याकडून, मी काय करतोय काय नाही, असं कुठला क्षण आहे की तेव्हा तुम्हाला तुमच्या या ब्री ग्रुपमध्ये कोणतरी तुम्हाला समजावलं असणार? असं एक क्षण दुधाचा टास्कवाला होता ज्याच्याकडून ज्याच्यामध्ये आर्याने माझा माईक घेतला होता आणि अचानक मी रागाच्या भरामध्ये असा टर्न घेतला होता आणि मी आता हात उचलणार की काय तिच्यावर अशी पोझिशन ती तयार झाली होती आणि मी लिटरली ती सिच्युएशन थांबवली आणि त्याचं मला इतकं वाईट वाटलं होतं. मी मला वाटतं त्यात माझे दोन दिवस वाया गेले, जवळजवळ मी तिची चार ते दोन तीन चार वेळा मी माफी मागितली त्याची आणि ती म्हणायची मला, दादा मी तुम्हाला ओळखते, तुम्हाला माझी माफी मागायची काही एक गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने ओळखलं, तुम्ही इंटेन्शन नाही, कारण तिने माईक माझ्या खेचला होता तो गळ्यापर्यंत हे झाला होता आणि मी अचानक टर्न झालो आणि म्हणजे हात उतरला गेला असता तो मला कधीच. आणि आज त्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी आर्याची माफी मागेल, त्यावेळी मागितली होती. आपल्या प्रेक्षकांनी तर तुम्हाला लाईक केलेलं आहे, रील मध्ये तर आहे, जाता जाता आपल्या महाराष्ट्राच्या या ज्या आपले जे प्रेक्षक आहे तुम्ही काय सांगा थोडक्यात कोल्हापुरी तडक्यामध्ये? तडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर जी काय तुम्ही माझ्यावरती प्रेम केलाय सा ते असलं खतरनाक केलाय सा कधी, म्हणजे माझ्या बाप जन्मात मला ते जे शक्य झालं नसतं कधी ते या 70 दिवसात तुम्ही करून दाखवलाय प्रेक्षकांनी. बरोबर, जे काय तुम्ही मला डोक्यावर उचलून 4th क्रमांकापर्यंत नेऊन ठेवला ना त्या विषयावर माझ्या मनामध्ये राहील आणि भविष्यात मी इतका मोठा व्हायला पाहिजे, इतका मोठा व्हायला पाहिजे, जेवढे जेवढे लोकांनी वोट केली त्या सगळ्यांनी घरला मटण तयार करून जेवायला बोलवून एवढा मोठा व्हायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.